नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार पालक मित्रांनो, मी ईश्वर जीवन मंडावरे, सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवती, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. आज आपण इत्ता तिसरी परिसर अभ्यास अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पाणी हे जीवन आहे असे आपण म्हणतो, कारण आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे. आपल्याला पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी अशा अनेक गोष्टीसाठी पाण्याचा आपण वापर करत असतो. आपल्याला एवढेच नव्हे तर शेतीसाठी पाणी, अनेक अशा उद्योगधंद्यांसाठी पाणी आवश्यक असते. तर हे पाणी आपल्यासाठी एक जीवनच आहे. तर हे पाण्याव्यतिरिक्त आपण इतर सजीव वनस्पती जगूच शकत नाही. तर मग आता पान नंबर 53 काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरे चित्रासमोर योग्य ठिकाणी चौकटीत बरोबरही खूण करा. सांगा बरं, तुम्ही पाणी कशातून पितात? या प्रश्नाखाली तुम्हाला काही चित्र दाखवलेले आहेत, ज्याद्वारे तुम्ही पाणी पितात त्यासमोर चौकटीत बरोबरही खूण करा. तर आता दुसरा प्रश्न, हे पाणी कशात साठवलेले असते? तुम्ही ज्याद्वारे पाणी पिलेले आहात ते पाणी तुम्ही कशातून घेतले, म्हणजे ते त्यामध्ये साठवलेले होते? तर ते त्या चित्रासमोर तुम्ही बरोबरही खूण करा. यानंतर सांगा बरं, पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कुठून आले असावे? आता ह्या प्रश्नाखाली तुम्हाला काही चित्रं दाखवलेली आहेत, जिथून हे पाणी आलेलं असेल त्या चित्रासमोर तुम्ही बरोबर ही खूण करा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 9 पाणी नक्की येते कुठून हा पाठ अभ्यासणार आहोत.